आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. मन फाउंडेशन, रोटरी क्लब बदलापूर आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर कर्जत रोड जवळील कासगावची वाडी, कोपऱ्याची वाडी, चिंचवली येथील ग्रामस्थांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 6 मार्च 2022 रविवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. यावेळी गावातील 2 रहिवाशांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर होणारे पुढील उपचारासाठी मन फाउंडेशन हे त्यांना मदत करणार आहे. सदरील गाव हे शहरापासून बऱ्याच आतील भागात येत असून स्थानिक नागरिकांनी वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेत मन फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मन फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले असून अजूनही काही गरजू नागरिकांना उपचार करून घ्यावयाचे असल्यास मन फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शिबिराला जनरल फिजिशियन डॉक्टर प्रकाश व्यवहारे, डॉक्टर ज्योती व्यवहारे, डॉक्टर शकुंतला चोनी, डॉक्टर निलेश विभूते, डॉक्टर समेध किर्दक, डॉक्टर प्राची झांबरे विभूते हे उपस्थित होते. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. आज कासगावची वाडी या ठिकाणी आरोग्य शिबिर तुमच्या मार्फत भरविण्यात आलं होतं, कशा प्रकारे प्रतिसाद होता नागरिकांचा? ऍक्च्युली आरोग्य शिबिर हे जे भरवलं आहे तर त्याला भरपूर प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. कारण त्यामध्ये हे जे कासगाव वाडी आहे, रात्री करप्याची वाडी आणि चिंचवली हे 3 जी गावं आहेत ही आपल्या एकदम आतल्या एरियात येतात, त्यामुळे इकडे जरा रोडं आणि अवेलेबल आहे लोकांना की बाबा डॉक्टरकडे जावं, हॉस्पिटलला जावं. आजारपण आहेत पण दुर्लक्ष करतात, तर त्यासाठी आम्ही ठरवलं होतं की आपण अशा दुर्लक्षित भागामध्ये आपण शिबिर घेऊ की जेणेकरून त्या लोकांना आपल्याला आरोग्याचे ट्रीटमेंट देता येईल, म्हणजे आपल्याला त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देता येईल. तर त्या उद्देशाने आम्ही ते शिबिर घेतलेलं आणि त्या शिबिराला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी 3 वाडीतून लोक आले. सकाळपासून आम्ही 11 वाजेपासून शिबिर स्टार्ट केलं आहे ते 2 वाजेपर्यंत अगदी पूर्ण लोकांचं चेकअप झालं आहे. तसंच डॉक्टर चुरी मॅडमने MR ची टीम बोलवलेली, त्यांनी हेमोग्लोबिनचं पण चेक केलं आहे, जवळजवळ 50 ते 60 लेडीजचं हेमोग्लोबिन चेक केलेलं आहे आम्ही. आणि ज्यांची क्रिटिकल अवस्था असेल त्यांच्यासाठी काही उपाययोजना तुमच्या? हो, आत्ताच मला एक पेशंट असं 2 पेशंट असे मिळाले की त्यांना आपण छोट्या हॉस्पिटलला किंवा ट्रीटमेंट नाही देऊ शकत. एक 8 पेशंट मिळाला आहे, एक मुलगी आहे 17-18 वर्षाची. तर मी त्यांना एक सांगितलं की बाबा मी तुम्हाला KM पर्यंत घेऊन जाऊन तुमची ट्रीटमेंट इकडे करून देणार, कारण तिथे तिची ट्रीटमेंट ही योग्य पद्धतीने होईल, कारण तिथे तेवढ्या प्रमाणामध्ये तसं आहे डॉक्टर्स वगैरे. त्यामुळे मी त्यांना प्रॉमिस केलं की मी तुम्हाला तिकडे असे पेशंट जर असते इथे तर त्यांना मी नक्कीच मोठ्या हॉस्पिटलला नेऊन ट्रीटमेंट करेन. याची काही चार्जेस वगैरे नाही? आम्ही आजचं जे शिबिर घेतलं आहे ते पूर्ण टोटली फ्री ऑफ चार्ज घेतलेलं आहे. आणि यामध्ये ह्या शिबिराचं आयोजन मन फाउंडेशन, रोटरी क्लब आणि आदिवासी विकास संघटना या ठिकाणी मिळून आम्ही इथे ते शिबिर घेतलेलं आणि यालाच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. माझा नंबर मी देऊ शकते किंवा माझा वृद्धाश्रम आहे बदलापूरला, बदलापूर ईस्टला, तर तिथे त्यांनी जरी कॉन्टॅक्ट केला येऊन तरी आम्ही त्यांना तेवढी मदत करू. माझा नंबर जरी त्यांना दिला, माझा इंदिरा वृद्धाश्रम आहे, मन फाउंडेशन ही संस्था आहे. माझा नंबर आहे 7045640107. तर हा नंबर जर त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, तर मी त्यांना स्वतः पर्सनली भेटून त्यांचं ट्रीटमेंट करून देईन. डॉक्टर, आज कासगावची वाडी या ठिकाणी तुमची संपूर्ण टीम आलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी जे शेजारचे 2-3 गावं आहेत कासगावच्या वाडीचे त्या ठिकाणी येऊन जे नागरिक आहेत, जे आदिवासी लोक आहेत त्यांची त्यांचं चेकअप केलेलं आहे, काय सांगाल? कसा प्रतिसाद होता नागरिकांचा आणि कसं वाटलं? उत्तम प्रतिसाद होता आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेशंटपासून त्यांना औषधं पण देऊन दिलेली आहे. काही लोकांना लॉंग पिरियडसाठी औषधं देऊन दिले, त्यांना ACमधून औषधं घ्यावं असं सांगितलं. प्राथमिक आरोग्य केंद्राने पण मदत करावी असं आमचं म्हणणं आहे. आज कासगावची वाडी, त्यासोबतच आजूबाजूचे जे काही गाव आहे, वाड्या आहेत, त्या ठिकाणातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल याबद्दल?
आमच्या आदिवासी समाजातील लोकांना शहरामध्ये जाऊन बऱ्याचदा उपचार करणं परवडत नाही, कारण की सध्याची पूर्ण असलेली परिस्थिती त्यामुळे आम्ही गावांमध्येच एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिराचा मूळ हेतू किंवा उद्देश हाच होता की मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घेता आला पाहिजे, याच हेतूने हा शिबिर. आजी, आज तुम्ही या ठिकाणी चेकअप करण्यासाठी कोणाला घेऊन आला होतात? मुलीला. अच्छा, मग कसे चेकअप वगैरे कसं झालं मुलीचं? चांगलं झालं आहे, पण ते पाठवायचं आहे कुठंतरी आपले मोठ्या हॉस्पिटलमध्ये. विकसित शहरात प्रथमच सुदामा फर्निचर, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन. सोफे, फर्निचर, डायनिंग टेबल सेट, गार्डन फर्निचर, ऑफिस फर्निचर आणि बरंच काही आपल्याला परवडेल त्या किमतीत उपलब्ध, आणि तेही आपल्या गरजेनुसार. डेबिट कार्ड, बजाज फायनान्स, HDFC फायनान्स अशा विविध सोयींनी उपलब्ध. प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं घर शोभून दिसायला हवं, तुमचंही असेल ना? तर आता निश्चिंत रहा आणि बदलापूर शहरातील सुदामा फर्निचरला आजच भेट द्या. स्वप्न साकार करा घरातील शोभेच्या वस्तूचं.